कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील 200 हून अधिक गाव उद्ध्वस्त झाली आहेत. आर्मी, नेव्ही, एनडीआरएफ, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस मदत कार्यासाठी अहोरात्र झटत असून सध्या पूर ओसरत आहे. 55 फुटांची पातळी आता 50 फुटांवर झाली आणि कोल्हापूरचा पूर ओसरेल परंतु नंतरचं काय, असा एकच प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो पूरग्रस्तांच्या मनात आहे. पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. प्रलयंकारी महापुरामुळे कोल्हापूरचं होत्याचं नव्हतं झालं अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कुणाचा संसार उद्ध्वस्त झालाय तर कुणाच्या व्यवसायावर पाणी फिरलंय. एकेकाळी पाणीदार जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या या कोल्हापूरची अवस्था दयनीय झाली आहे. पावसाळ्याच्या हंगामात जेवढा पाऊस पडतो त्याच्यापेक्षाही कित्येक पट पाऊस या 10 दिवसात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पडलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुके पूरग्रस्त झाले असून 2 लाखांपेक्षा अधिक लोक आपलं घर, आपलं गाव सोडून इतरत्र जीव मुठीत घेऊन बसलेत. बघितली नाही पण जी मागची माझी आमची माणसं आल्यात ती सगळी सांगालेत की पाठीमाग सगळं तुमची वाहून गेली, आता आम्हाला काहीच नाही. राहायला तिथं जाऊन म्हणजे राहायचं तर आम्हाला तिथं सार म्हणजे हेच नाही, गरज नाही. काय सरकारकडनं काय अपेक्षा? अपेक्षा म्हणजे काही एक तुम्ही सरकारकडनं आम्हाला दिलं तर आमच्या घर पोच झालं पाहिजे. आम्हाला आमच्या पातून कोण पोच करणार नाही. जे आम्हाला तिकडनं मदत काही सरकारकडनं येईल ते आमच्या घरोघरी तुम्ही पोच करावे अशी आपली आमची अपेक्षा आहे. कारण आमच्या पातून गोरगरीबापातून पोच आमच्या गावाली करणार नाही, एवढंच आमची अपेक्षा आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं 1989-2005 या दोन्ही पुरांचा विक्रम मोडीत काढत 2019चा महापूर असा नवा विक्रम प्रस्थापित केलाय. या पुरानं लाखो कुटुंब रस्त्यावर आली असून शेकडो जणांची घरं उद्ध्वस्त झालीत. गेल्या 50 वर्षात कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राला साखर, दूध याचा पुरवठा करत असतो, परंतु कोल्हापूरलाच आता या गोष्टीची गरज निर्माण झाली आहे. सोमवार पाणी आलं भरपूर टिकलेला, मग सोमवार नंतर मंगळवार एवढं पाणी लागलं. मंगळवार एवढं पाणी लागल्यावर आम्हाला गिफ्ट घातली, तिने आणलं इथे. यांनी भरपूर आमची सेवा केली प्रत्येक मंडळाने. उद्याला 8 दिवस होते आम्ही हॉलमध्येच. आम्ही आम्हाला कशाचे हे केलं नाही. म्हणजे आता गावाकडे काय परिस्थिती आहे तुमच्या घरातल्या? आता आमचं सगळं वाहून गेले प्रत्येकाचे. आता या गॅलरीपासून दुसऱ्या गॅलरीला पाणी. काय घरात राहिले काय नाही, आम्ही आता इथंच आहे. कोल्हापुरातील 233 गावं पुरामुळे बाधित झाली असून 18 गावांना पूर्णपणे पुराचा वेढा पडलाय. जिल्ह्यात पुरामुळे 2 लाख नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. पूरग्रस्तांसाठी स्थापन करण्यात आलेल्या 152 संक्रमण शिबिरात 38,142 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्यासाठी 60 बोटी आणि 425 जवान तैनात करण्यात आलेत. या पुरात हजारो घरांची पडझड झाली असून अनेक रस्ते खचलेत. राष्ट्रीय महामार्गासह 158 रस्ते पुरामुळे बंद झालेत. 69,984 हेक्टरवरील शेतपिकांचं नुकसान या पुरात झालंय. हळूहळू कोल्हापूर शहरातलं ओसरत आलेलं आहे, परंतु आमचा समोर आता चॅलेंज आहे ते आरोग्याचा चॅलेंज आहे. औषधाचा थोडा तुटवडा होते, परंतु संध्याकाळपर्यंत कोल्हापूरमध्ये औषधं पोचतील आणि नियोजन व्यवस्थित होईल. शहरामध्ये साधारणपणे 31 वॉर्ड बाधित आहेत. महापालिकेचे 1100 सफाईचे कर्मचारी या सकाळ प्रक्रियेमध्ये काम करत आहेत. PVGचे 100 लोक पोचत आहेत. मुंबईवरून काही स्वच्छतेचे 100 लोक येत आहेत. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आमची प्रायोरिटी असेल की पुढच्या 5-6 दिवसामध्ये पाणी जसं ओसरेल तसं स्वच्छता करत राहणे, आरोग्याची कुठेही प्रॉब्लेम्स येणार नाहीत ही जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत. हे वास्तव शहरातलं असलं तरी अजून कोल्हापूर जिल्ह्यातला चंदगडचा भाग असेल, आजरा असेल, पन्हाळा असेल, गगनबावडा असेल किंवा शिरोळ हातकणंगल्याचा काही नदीकाठचा भाग असेल, हा अजून देखील पूरग्रस्त आहे. अजून देखील तिथं मदत पोचते, लोकांना बाहेर काढण्याचं काम चालू आहे. आणि मला वाटतं अजून 8 दिवस किमान या सगळ्या गोष्टीला लागतील की पाणी कमी व्हायला. मी पूर्वस्थितीत येणार असं म्हणत नाही, पूर्वस्थितीत याला किमान 2-3 महिने लागतील. म्हणून आता आमची प्रायोरिटी आहे की आरोग्याची कुठली एपिडेमिक येऊ नये यासाठी फवारणी असेल, या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे.
की जास्तीत जास्त कोल्हापुरातले सर्वच हॉस्पिटल्स, सर्व डॉक्टर्स, सर्व एन जी ओज सगळे मिळून हातात हात घालून पुन्हा कोल्हापूर उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यभरातून अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. कोल्हापुरात देखील अनेक लोक सढळ हातानं मदत करतायत. आता पूर ओसरत असला तरी पुढं असणारं रोगराईचं संकट फार मोठं आहे. या रोगराईच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी सामाजिक संस्थांबरोबर सामाजिक कार्यकर्ते, राजकीय मंडळी ही आता पुढं आलेत. नागरिकांच्या आरोग्याबरोबरच प्राण्यांचंही आरोग्य तपासलं जात आहे. डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल आणि CPR हॉस्पिटल यांच्या माध्यमातून हजारो पूरग्रस्त नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जातीये. कोल्हापूरच्या महापुराकडे सरकारनं गांभीर्यानं बघावं आणि ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी अशी मागणी आता पुढं आलीये. तर महापुरामुळं कोल्हापूर 15 वर्ष मागं गेलं असून हजारो कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातली जी पूर भयानक पूर परिस्थिती आहे याच्यामध्ये शिरोळ आणि त्या भागामध्ये अजून पूर परिस्थिती आहे, परंतु इकडं पश्चिम भागातली पूर परिस्थिती थोडी आटोक्यात यायला लागलेली आहे. परंतु सध्या महत्त्वाची प्रशासनाची यंत्रणा, लोकांची यंत्रणा तिथं राबवणं अत्यंत गरजेचं आहे. आता अशी परिस्थिती आहे की गावामध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचा निचरा होईल तसं गावामध्ये स्वच्छता मोहीम आखली पाहिजे, औषध फवारणी केली पाहिजे. आता गावामध्ये अजून पाणी आहे, संकटातून अनेक लोक बाहेर आलेले आहेत, मनुष्याने आता कुठं होणार नाही. परंतु जी माणसं आता गावामध्ये आहेत त्यांना औषध पाणी पोच करणं, त्यांच्या त्या ठिकाणी डॉक्टर तपासणी करणं, जी जनावर आता जिवंत आहेत त्यांच्यासाठी डॉक्टर उपलब्ध करून आम्ही देतोय. जाता दर दिवशी आम्ही डॉक्टर बोटीतून घेऊन जाऊन पलीकडे जनावरांच्या तपासण्या, त्यांना औषधं देणं, जी माणसं आता गावामध्ये शिल्लक आहेत त्यांना फूड पॅकेज देणं, त्यांना पाणी पुरवठा करणं, त्याचबरोबर त्यांच्या तपासण्या करणं आणि अत्यंत सिरियस पेशंट असतील ते त्यांना बाहेर काढणं, हे काम आता आमचं युद्धपातळीवर चाललं आहे. त्यासाठी पूर परिस्थिती ज्या भागातली आटोक्यात आली म्हणून एकदम प्रशासन यंत्रणा काढून पण चालणार नाही, एक दोन बोटी त्यांच्यासाठी ठेवून ती यंत्रणा ठेवलीच पाहिजे. त्याचबरोबर आता जी मृत जनावरं झालीत आणि जी हायवेलगत वाहून आलेले आहेत, गावातून बाहेर वाहून आलेले आहेत, त्यांना सध्या डिस्पोजअप करणं गरजेचं आहे. त्यासाठी शासनाकडून JCB मशीन्स, पोकलँड, अर्थ मुव्हिंग असोसिएशन कडून आम्ही उपलब्ध करून घेणार आहे आणि ते रोग पसरू नये म्हणून त्या जनावरांची दफन करणं, म्हणजे ते जमिनीत गाडणं अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्या गरजा आता या गोष्टी पार पडणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण पूर परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर पहिल्यांदा आहे त्यांना औषध पाणी देणं, त्यांना फूड प्रोव्हाइड करणं, त्याचबरोबर रोगराईपासून दवाखान्याची व्यवस्था करणं, स्वच्छता मोहीम आखणं आणि मयत जनावर असतील त्यांना त्यापासून तिथून त्यांना मातीमध्ये दफन मातीमध्ये त्यांना काढणं, हे काम आता युद्धपातळीवर करणं चालू आहे. स्वतः शासनानेही मदत शासनही करते, त्याचबरोबर आम्ही स्वतः आमची टीम या ठिकाणी अजून कार्यरत आहे. पूर आलेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्यासाठी शासकीय यंत्रणाही रस्त्यावर उतरली आहे. महसूल विभागातील अनेक लोक आता पूर बाधित घरांचं आणि शेतीचे पंचनामे करण्यासाठी घराघरात जात आहेत. पूर पूर्ण उतरल्यानंतर जी गावं पुराच्या वेढ्यात अडकली आणि बाधित झाली होती त्यांचे पंचनामे केले जातील असं तहसीलदारांनी म्हटलंय. कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून पुराची पातळी ओसरत आहे आणि गेल्या 3 दिवसामध्ये एकूण 5 फुटांनी पातळी कमी झालेली आहे. आत्ता 50.7 फूट इतकी राजाराम बंधाऱ्याची पातळी आहे आणि त्या अनुषंगानं गेल्या आपण 7 दिवसामध्ये एकूण 24 बोट होते आपल्याकडे, नौदल, लष्कर, NDRF, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था, व्हाईट आर्मी या माध्यमातून आपण बचावाचं कार्य केलेलं आहे. आता सर्व लोक सुरक्षितरित्या बाहेर आणलेले आहेत, आपल्याकडे कुठेही जीवितहानी झालेली नाही आहे, ते आपण घडून न देण्याची दक्षता सर्वांनी, सर्व प्रशासन, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळ, नागरिक आणि सर्व पदाधिकारी, राजकीय नेते या सर्वांनी मिळून ही जबाबदारी पार पाडलेली आहे आणि इथून पुढे यानंतर पूर ओसरल्यानंतर जी जनावरे मृत पावलेली आहेत यापासून आणि रोगराई होऊ नये या अनुषंगाने दक्षता घेतली जात आहे. या अनुषंगाने आता सर्वे करून आरोग्य विभागामार्फत योग्य ती कारवाई केली जाईल. त्याचबरोबर इथून पुढे शेतीची, घराची या नुकसान झालेल्या सर्व बाबीचे पंचनामे करून योग्य ती मदत शासनानं जाहीर केलेल्या धोरणाप्रमाणे देण्याबाबत कारवाई केली जाईल. एकूणच 10 दिवसांपासून कोल्हापूरकर महापुराच्या वेढ्यात अडकले होते. रस्ते बंद, रेल्वे वाहतूक बंद, कोणताही मार्ग मिळत नव्हता. परंतु मार्ग खुले होताच
कोल्हापूरकरांना लवकरात लवकर मदत मिळेल अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. आज रविवार आहे. मी सध्या आहे कोल्हापूर शहरातला जो जयंती नाला परिसर आहे या परिसरामध्ये आहे. काल आणि परवा दिवशी हेच पाणी होतं जे माझ्या मागं तुम्ही बघत आहात. ते पाणी आता सध्या 5 फूट वरती होतं आणि हे प्रेस क्लबच्या दारापर्यंत पाणी होतं. आता हे पाणी ओसरत चाललेलं आहे. काही अंशी गेल्या 24 तासापासून पावसाचं प्रमाण हे पूर्णतः कमी झालेलं आहे आणि धरणाचे दरवाजे देखील जे 5 सुरू होते ते आता 2 वरती आलेले आहेत. त्यामुळे 4000 क्युसेक्स पाण्याचा जो विसर्ग आहे तो नदीपात्रात होताना पाहायला मिळतो आहे. कोल्हापूर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी घुसलेलं होतं त्या त्या ठिकाणी आता आयुक्तांनी आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी आणि सामाजिक संस्थेचे काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी रस्त्यावरती उतरून आता स्वच्छता सुरू केलेली आहे. पाणी ओसरल्यानंतर जे रोगराई आणखीन स्वच्छतेच्या बाबतीतलं जे उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी आता महापालिका जिल्हा प्रशासन हे सज्ज झालेलं आहे. जी औषधं लागणार आहेत ती औषधांचा देखील या ठिकाणी राज्य सरकारनं उपलब्ध करून दिल्यामुळे ती औषधं देखील आता देण्यात येणार आहेत. खरं तर हे पाणी अजूनही ज्या पद्धतीनं ज्या गतीनं ओसरायला पाहिजे त्या पद्धतीनं ओसरताना दिसत नाही आहे. कारण पुढचा जो अलमट्टी धरणाचा फ्लो आहे तो 5 लाख क्युसेक्सपेक्षा अधिक हवा आहे परंतु तो होताना देखील इथं दिसत नाही आहे. त्यामुळं कोल्हापूरची पूरपरिस्थिती अजून देखील गंभीर आहे. अजून देखील शिरोळ आणि खिद्रापूर या परिसरात असणारी जी गावं आहेत या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन आर्मी आणि नेव्हीमार्फत करण्यात येत आहे. कालपासून जे मोठ्या प्रमाणात ऑपरेशन करण्यात येणार होतं ते आज खूप मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेलं आहे आणि हे सगळं करत असताना प्रत्येक नागरिकांना वाचवण्यात येईल असं ह्या प्रशासनानं सांगितल्यामुळं एक नागरिकांना देखील दिलासा मिळालेला आहे आणि आता या सगळ्या उपाययोजना होताना पाहायला मिळते. सत्यजाऊनकर, AM News, कोल्हापूर.